कर्मा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल कर्मायची खबरला सब्स्क्राइब करा कोरोना संसर्गानंतर मृत्यू झालेल्यांची कर्मा तालुक्यातील संख्या वाढतच आहे पंचवीस सप्टेंबर रोजी कोळगाव येथील अठ्ठावन्न वर्षीय पुरुषाचा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे कोरोना संसर्ग झालेल्या सदर व्यक्तीला वीस सप्टेंबर रोजी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले कोळगाव वे येथील व्यक्तीच्या या मृत्यूनंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मय झालेल्यांची तालुक्यातील एकूण संख्या सदोतीस इतकी झाली आहे सदो सदोतीस मैतानमध्ये करमाळ शहरातील सोळा आणि करमाळ ग्रामीण भागातील एकवीस जणांचा समावेश आहे दरम्यान सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या आकडेवारीनुसार पंचवीस सप्टेंबर अखेरपर्यंत करमाळ तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या एक हजार सातशे त्र्याऐंशी इतकी नोंद झाली आहे कोरोनाबाधित एक हजार त्रेसष्ट जण बरे झाले आहेत तर सहाशे त्र्याऐंशी जणांवर उपचार सुरू आहेत उपचार सुरू असलेल्या सा, सहा सहाशे त्र्याऐंशी जणांमध्ये कर्मा शहरातील दोनशे बावन्न आणि कर्मा ग्रामीण भागातील चारशे एकतीस जणांचा समावेश आहे